जागतिक आरोग्य संघटनेकडून कोवॅक्सिन लसीला या आठवड्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हैदराबाद स्थित भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला या आठवड्यातच आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली जाऊ शकते. त्यामुळे जगभरातच कोवॅक्सिन लस देण्याचा मार्ग आता मोकळा होऊ शकतो. जून महिन्यातच WHO ने भारत बायोटेकच्या EOI स्वीकार केलेला होता. छत्रपतींचा विचार म्हणजे